नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डोंबिवली एमआयडीसीतील दोन कंपन्या भीषण आगीत खाक, जीवित आणि नाही. डोंबिवली येथील एमआयडीसीच्या खंबाळपाडा भागातील रामसण आणि प्राज डाईंग या दोन कंपन्यांना बुधवारी मध्यरात्री 1 वाजता भीषण आग लागली. आगीमुळे जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या कंपन्यांच्या परिसरात महानगर पंप होता. या पंपाला आगीची झळ लागली तर मोठा अनर्थ उद्भवणार होता. या पंपापर्यंत आगीच्या झळा ज्वाला पसरणार नाहीत याची विशेष काळजी अग्निशमन दलाच्या जवानांनी घेतली. बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान बाहेर फटाके फुटल्यासारखे सतत मोठे आवाज येऊ लागले, म्हणून डोंबिवली खंबाळपाडा परिसरातील रहिवासी जागे झाले. त्यांना आकाशाच्या दिशेने झेपवणाऱ्या 5 ते 6 किलोमीटर उंचीच्या आगीच्या ज्वाला दिसल्या. ज्वालांमुळे कंपनी परिसरातील 2 ते 3 किलोमीटर परिसरातील इमारती उजळून निघाल्या होत्या. आगीमुळे परिसरातील कंपन्या महानगर गॅसला धोका निर्माण होण्याची शक्यता आणि दोन्ही कंपन्यांना आगी लागल्यामुळे आगीची तीव्रता वाढणार होती. कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी तातडीने जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, प्रांत अभिजित भांडे पाटील यांना संपर्क केला. तातडीने अग्निशमन दलाच्या इतर भागातील वाहने पाठविण्याची मागणी केली. तोपर्यंत कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे 6 बंब आणि जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. कामा संघटनेचे आपत्कालीन पथक या ठिकाणी सक्रिय होते. जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून तातडीने डोंबिवलीत बंब पाठविण्याच्या सूचना केल्या. वेगळ्या भागातून 10 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी भांडे पाटील रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या सूचना नियोजन पद्धतीने एकाच वेळी दोन्ही कंपन्यांच्या आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा करण्यात आला. वाऱ्यामुळे आगीचा वेग अधिक असल्याने आग विझविताना जवानांची दमछाक होत होती. 15 हून अधिक बंब पहाटे 5 वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम करत होते. सकाळी 6 वाजता आग पूर्ण आटोक्यात आली. त्यानंतर तेथील राखेवर पाणी मारण्याचे काम जवानांनी सुरू केले होते. रामसण कंपनीत सुगंधी द्रव्ये, परफ्यूम, प्राज डाईंग कंपनीत कपड्यांना रंग देण्याचे काम केले जाते, असे कामा संघटनेचे अध्यक्ष सोनी यांनी सांगितले. गेल्या 2 महिन्यात 4 ते 5 कंपन्यांना आग लागल्याच्या घटना डोंबिवली एमआयडीसीत घडल्या आहेत. मार्च महिना आला की औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना आगी का लागतात असे प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केले जातात. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.